रसिको नमस्कार, मी जुई आणि एस न्यूज टिकटॉकवर आपला सहर्ष स्वागत. अभिनय ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, पण विनोदी अभिनय ही तर त्याहून कठीण गोष्ट आहे. आणि आज आपल्यासोबत हास्य जत्रा यातील मुख्य आणि प्रमुख आणि मेन कलाकार नम्रता मॅम आपल्यासोबत इथे आलेले आहेत आणि त्यांची फिल्म येत आहे. फिल्मचं नाव काय मॅम प्रेक्षकांना सांगूया? एकदा येऊन तर बघा. हा आमचा नवीन चित्रपट येऊ घातला आहे, 8 डिसेंबरला प्रदर्शित होतोय सगळ्या चित्रपटगृहांमध्ये. बरोबर. तर मॅम, कॉमेडी आपण आधीपासून करत आला आहात, आपण शोज देखील करता, तर याचा काही बेनिफिट आपल्याला मिळाला आहे आणि शोजचं आणि याचं पिक्चरचं कनेक्शन कसं आहे आपण प्रेक्षकांना प्लीज सांगा. नक्कीच, काय म्हणूयात आपण, आयुष्याच्या शेवटापर्यंत आपण शिकत असतो. तर माझ्या पूर्वीची जी मी काही कामं केली आहेत त्यातनं मी शिकत आले आतापर्यंत, आणि नक्कीच त्याचा चित्रपटात काम करताना सुद्धा तेवढाच उपयोग झाला आहे. आणि आमच्या हास्यजत्रेचं आणि याचं कनेक्शनमध्ये हास्यजत्रेतले काही कलाकार या चित्रपटात आहेत, सो हे एक कनेक्शन नक्कीच त्याच्यामध्ये आहे. बाकी जी चित्रपटाची गोष्ट आहे ती अत्यंत वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने त्याला हँडल केलं आहे, चित्रपटासारखं त्याला हँडल केलं आहे, ट्रीटमेंट अशी दिली आहे. आणि प्रसादने खूप उत्तम लिहिला आहे सिनेमा आणि दिग्दर्शितसुद्धा केला आहे, आणि 14 तगड्या कलाकारांची स्टारकास्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप मज्जा केली आम्ही सिनेमाचं शूटिंग करताना, ज्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला चित्रपट बघताना कळेल की अरे काय म्हणूयात की आपण एखादं काम एन्जॉय, आपण जेव्हा एन्जॉय करतो ना तेव्हा प्रेक्षकसुद्धा ते काम तितकंच एन्जॉय करतात. त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि माझी खात्री आहे की प्रेक्षकसुद्धा ते काम नक्कीच एन्जॉय करतील. नक्की. तर मॅम, विनोदी पात्र जे आपण कधी पण लहानपणापासून आपल्याला ही आवड होती की मला विनोदी पात्रच करायचे आहेत, नाटक सादर करायचं आहे, लोकांना एंटरटेन करायचं आहे, लहानपणापासून आवड होती आपल्याला? नाही, सगळ्यात आधी मी असं म्हणेन की विनोदी पात्र वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. मला असं वाटतं विनोद हा कलाकाराच्या वेगवेगळ्या अंगांचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये विनोद एक भाग आहे. अवघड, सगळ्यात अवघड आहे, कारण की एखाद्याला रडवणं खूप सोपं आहे, तसं हसवणं कठीण. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं विनोद ही एक शैली आहे, अभिनयाच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला स्वतःला वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये, वेगवेगळ्या शेड्समध्ये स्वतःला मला पडताळायला खूप आवडतं. म्हणजे मला असं वाटतं एक कलाकार म्हणून मला सगळ्याच पद्धतीच्या भूमिका करता आल्या पाहिजेत, मग त्या हलक्या फुलक्या का असेना, गंभीर का असेना, किंवा मग त्या विनोदी का असेना, ह्या सगळ्यात मला ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला पडताळता आलं पाहिजे. मी माझा त्यापरीने माझा खूप अभ्यास चालू असतो की मला कसं जमेल, कसं करेल. तर बऱ्याचदा काय होतं की विनोदी असं करण्यापेक्षा एखादी सिच्युएशनच विनोदी असते, तशा फिल्ममध्ये आहे की या सिनेमाची सिच्युएशनच विनोदी आहे, त्यामुळे आम्हाला तसा वेगळा विनोद करण्याची गरज लागली नाही. प्रसादने डायलॉग्सच इतके कमाल लिहिले होते की ते कुणीही म्हटलं तरी अरे यातनं विनोद निर्माण होतो. पण ऑफकोर्स याच्यामध्ये जे 14 कलाकार आहेत त्यांच्या शैलीमध्ये करतात, त्यामुळे जास्त हसू येतं प्रेक्षकांना. त्याच्यामुळे येस, असं काही ठरवलं नव्हतं की अशा विनोद वगैरे. मला स्वतःला आवडतं की मला लोकांनी विनोदी कलाकारपेक्षा एक उत्तम कलाकार ओळखावं, पाहावं, कारण प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की त्याच्या कामावरनं त्याला काम मिळावं, मग ते कुठल्याही पद्धतीचं का असेल. मॅम, भाऊ कदमांसारखे उच्च कोटीचे कलाकार देखील या चित्रपटात आहेत, तर त्याची काही मदत, त्यातून काही शिकण्यासारखं मिळालं जे विसरू शकणार नाही आपण? चित्रपटात मदत म्हणण्यापेक्षा की भाऊंसोबत अनेक वर्ष काम केलं आहे, आम्ही फुबाईपूमध्ये एकत्र होतो त्यामुळे भाऊंना अनेक वर्ष मी पाहत आले. मला असं वाटतं माणूस शिकण्याबरोबरच अनुभवाने सुद्धा घेऊन, अनुभव म्हणजे आपण बघून बघून सुद्धा मोठे होतो, त्यातनं आपल्याला अनुभव मिळतो. सो ह्या सगळ्या कलाकारांकडे मी जेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा मी फुबाईपूमध्ये किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन, आता महाराष्ट्राची हास्यजत्रा, या सगळ्यामध्ये मला माझा तो अनुभव खूप कामी येतो आहे. त्यांच्याकडे बघून मी शिकले की डिलिव्हरी कशी असावी, डायलॉग डिलिव्हरी, शब्दफेक कशी असावी, अप्रोच कसा असावा, तर हे सगळं मी त्यांच्याकडनं बघत आले, शिकत आले. त्याच्यामुळे जे काही करते हे त्यांच्यातलंच थोडं 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 थोडकं घेऊन मी प्रयत्न करते काहीतरी चांगलं मनोरंजन करण्याचा. बरोबर. कोल्हापूरकरांना एकदा येऊन तर बघा या चित्रपटास येण्यासाठी नम्रता मॅम यांच्याकडून एक संदेश. मला एवढं सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात खूप टेन्शन्स असतात, आपण खूप धकाधकीच्या जीवनात आपण जगतोय, खूप धावपळीत जगतोय, तर ह्या सगळ्यामध्ये आयुष्यातले 2.25 तास तुम्ही बाजूला काढा. आणि आमचा सिनेमा 8 डिसेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे, हा सिनेमा बघायला या तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत.
मी तुम्हाला खात्री देते की हे 2.25 तास तुमच्या आयुष्यातले बेस्ट तास असतील, कारण क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड कराल तुमच्या फॅमिलीसोबत, कारण तुम्ही मनमुराद हसणार आहात याची गॅरंटी मी तुम्हाला देते. 2.25 तास तुम्ही लोटपोट होणार आहात, त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती करते की चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा बघा, कारण मोठ्या पडद्यावर हा सिनेमा बघण्याची मजा आणि कुठलाही सिनेमा मोठ्या पडद्यावर बघण्याची खरंच मजा काही निराळी आहे. त्यामुळे प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आमचा सिनेमा. एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणारच नाही. नक्की सर्व कोल्हापूरकर हा सिनेमा नक्की पाहतील. आणि नम्रता मॅम, तुम्हाला आणि एकदा येऊन तर बघा या पूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा तुमच्या या चॅनलसाठी. धन्यवाद.